अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात आनंद यात्री परिवारातर्फे 3 दिवसीय परिवर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। शहरातील सांस्कृतिक चळवळीचे पुनर्जीवन करण्यासाठी समविचारी कलाप्रेमींनी एकत्र येऊन आनंद यात्री परिवाराची स्थापना केली होती। याच आनंद यात्री परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर अमोल सेठ, ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक सुधीर साठे, सचिव सुहास चौधरी, खजिनदार डॉक्टर आशिष महाजन, विशाल कुलकर्णी, तसेच सर्व आनंद यात्री परिवारातील सदस्यांनी मिळून 2 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट 3 दिवसीय परिवर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचा लाभ जामनेर तालुक्यातील सर्व रसिक प्रेमींनी घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मानवाच्या 3 मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा। परंतु इतरांपेक्षा मानवाचं जे वेगळंपण जपलं जातं, तर ते मानवाच्या एक उच्च दर्जाच्या संस्कृतीमुळे, आणि ही सांस्कृतिक भूक भागवणं हे प्रत्येक मानवासाठी खूप अत्यावश्यक असतं। नव्हे ते एक जीवनाचा त्याचा एक अविभाज्य घटक असतो। जामनेर शहराला एका उच्च दर्जाच्या संस्कृतीची परंपरा आहे हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे। मध्यंतरीच्या काही कालखंडामध्ये ही परंपरा काही प्रमाणात खंडितही झाली होती, परंतु आपण बघतो की आज जामनेर शहर झपाट्याने बदलत आहे, अतिशय वेगाने विकास करत आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये जामनेर शहराची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी काही आमच्यासारख्या रसिक मंडळींनी एकत्र येऊन आनंद यात्री या एका ग्रुपची स्थापना केली आणि एक सभासद योजना त्यामार्फत राबवली। एक अगदी कमीत कमी 2500 रुपये एका फॅमिलीसाठी म्हणून असं एक सभासद योजना आम्ही राबवली, आणि त्याच्यामध्ये जवळपास 60 ते 70 फॅमिली आम्हाला जॉईन झाल्या, आणि त्या परिवाराच्या माध्यमातून आम्ही पाडवा पहाट हा मागच्या गेल्या गुढीपाडव्याला पाडवा पहाटचा एक अतिशय सुंदर आणि उच्च श्रेणीचा कार्यक्रम आपल्या बोहरा मंगल कार्यालयात तो पार पडला, आणि तसेच कार्यक्रम आपल्या जामनेर शहराच्या रसिकांना, दर्दी प्रेक्षकांना बघायला मिळावेत यासाठी आम्ही आनंद यात्री परिवार आणि जळगावची परिवर्तन जी संस्था आहे, जी नामांकित एक सांस्कृतिक संस्था आहे, त्यांना सोबतीला घेऊन एक सांस्कृतिक 3 दिवसीय महोत्सव येत्या 2, 3, 4 अशा 3 दिवस ऑगस्टला, म्हणजे शुक्रवार येणारा शुक्रवार, शनिवार, रविवार, 2, 3, 4 ऑगस्टला इथं आयोजित करत आहोत। ठिकाण आहे बोहरा मंगल कार्यालय, वेळ आहे 6:30 ते 9:30 2 ऑगस्टला शुक्रवारी गेल्या 800 वर्षाचा अतिशय समृद्ध मराठी गाणी आणि कवितांचा जो प्रवास आहे तो एका चांगल्या पद्धतीने एका सांगीतिक मैफिलीतून उलगडला जाणार आहे। 3 तारखेला एक अतिशय महाराष्ट्रभर गाजत असलेलं सुंदर एकपात्री प्रयोग जो होतो आहे, नली, जे हर्षल पाटील म्हणून अतिशय नामवंत कलाकार आहेत परिवर्तनचे, तो सादर करत आहेत। त्याच्यामध्ये एका ग्रामीण भागातील एका तरुण मुलीची एक अतिशय तरळ आणि भावस्पर्शी प्रेमकथा सादर केलेली आहे, तर तो नली या नावाचा एकपात्री प्रयोग 3 तारखेला शनिवारी 3 ऑगस्टला शनिवारी होणार आहे। आणि 4 तारखेला एक अतिशय वेगळ्या प्रकारे कौटुंबिक नात्यांवर प्रकाश टाकणारं एक अतिशय भावस्पर्शी कौटुंबिक नाटक अपूर्णांक हे 4 तारखेला रविवारी रात्री परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून आणि आनंदवात्री परिवाराच्या याच्यातून सादर होणार आहे। ह्या 3 दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाला प्रवेश जो आहे तो सगळ्या रसिक प्रेक्षकांसाठी हा प्रवेश विनामूल्य आहे। फक्त येताना त्यांना प्रवेशिका किंवा सन्मानिका आणणं गरजेचं आहे। ह्या सन्मानिका आम्ही संजीवनी हॉस्पिटल, नंतर डॉक्टर सीयू पाटील यांचं धन्वंतरी हॉस्पिटल आणि जळगाव रोडला डॉक्टर आशिष महाजन यांचं स्मित डेंटल क्लिनिक या ठिकाणी ते उपलब्ध ठेवलेले आहेत। तरी या मीडियाच्या माध्यमातून मी जामनेरमधल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना आणि दर्दी रसिकांना आवाहन करतो आहे की अतिशय सुंदर हा सांस्कृतिक महोत्सव होणार आहे, आपली सर्वांची हजेरी आणि दाद याला आवश्यक आहे, जेणेकरून ही सांस्कृतिक चळवळ आम्ही आनंद यात्री परिवाराच्या माध्यमातून यापुढे अशीच चालू ठेवू। आमच्या परिवारामध्ये माझ्यासोबत
आपले दिव्य मराठीचे ज्येष्ठ पत्रकार सुहासभाऊ चौधरी, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक सुधीर साठे सर, आमचे कला शिक्षक श्री जे पी पाटील सर, नंतर डॉक्टर सी यू पाटील, डॉक्टर आशिष महाजन, नंतर डॉक्टर राजेश सोनवणे, नंतर श्री गणेश राऊत सर, नंतर विशाल कुलकर्णी सर आणि ठाकूर साहेब यासारखे बरेच आणि डॉक्टर पराग पाटील यासारखे बरेच लोक आमच्यासोबत जुडलेले आहेत. अजूनही आम्हाला जे रसिक लोक आमच्यासोबत काम करू इच्छित असतील त्यांनीसुद्धा आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करावी. आणि हा येणारा जो सांस्कृतिक महोत्सव आहे परिवर्तन संस्थेच्या सोबत आनंद यात्री परिवार हा सादर करणार आहे येत्या 2, 3, 4 ऑगस्टला, तर या महोत्सवाला आपण सर्वांनी आवर्जून हजेरी लावावी आणि या सांस्कृतिक मेजवानीचा मनापासून आनंद घ्यावा ही माझी सर्वांना विनंती आहे, आग्रहाचं निमंत्रण आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.